लोकसभेच्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुका अगदी 3 दिवसांवर आल्या असल्या तरी महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागावाटपावरून नाराजी नाट्य चालूच दिसत आहे. सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेना उबाठा गटाने स्वतःकडे घेतल्यानंतरही काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी आपला दावा सोडलेला नाही. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी काँग्रेस व अपक्ष असे 2 उमेदवारी अर्ज दाखल केले. विशाल पाटील म्हणाले की महाविकास आघाडीने मोठी चूक केली आहे. भाजपाचा पाडाव करण्यासाठी सक्षम उमेदवार देणं गरजेचं होतं, पण तसं घडलं नाही. म्हणून आपण अर्ज भरून पक्षाकडे मागणी करावी असा निर्णय जनतेनं घेतलाय. काँग्रेस पक्षाचा 38,000 कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर आम्ही काही निर्णय घेतलेत, याचाच एक भाग म्हणून अर्ज भरलाय. आमच्या कुटुंबाची ही 14वी लोकसभा निवडणूक आहे, त्यामुळे आम्ही दरवेळी अर्ज भरत असतो. ग्रामदेवतांचे दर्शन घेऊन काल अर्ज भरला. सर्व कार्यकर्त्यांच्या बरोबरीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आम्ही चालत निघणार आहोत. ठिकठिकाणी चौक सभा घेऊन पुन्हा कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहोत. काल 2 अर्ज भरले होते, आज उरलेले 2 अर्ज भरून प्रक्रिया पूर्ण करू. एकंदरीतच त्यांच्या मनातली नाराजी सर्वश्रुत झाली असली तरी ते बंडखोरी करणार की नाही हे चित्र फारसं स्पष्ट होत नाहीये. याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर विशाल पाटील म्हणाले की 22 तारखेपर्यंत अर्ज राहिला तरच बंडखोरी होते. 19 तारखेला पक्षाने उमेदवारी नाही दिली तर पुढची चर्चा होईल. एकंदरीतच परिस्थिती पाहता भाजपाला पाडण्यासाठी काय रणनीती असू शकते याचा विचार मवियाने करणे आवश्यक आहे. जर 19 तारखेपर्यंत माझी उमेदवारी जाहीर झाली नाही तर निश्चितपणे माझा AB फॉर्म जमा होईल. म्हणजेच काय तर विशाल पाटील कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार आहेत असंच दिसतंय, पण याचा परिणाम कुणाला भोगावा लागू शकतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी सोमवारी अपक्ष अर्ज दाखल केला आहे, तर आज मंगळवारी शक्ती प्रदर्शन करत अतिरिक्त अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरोधात विशाल पाटलांनी बंडखोरी केली आहे. या बंडामुळे शिवसेना ठाकरे गटाला जास्त फटका बसणार असल्याचं चर्चा आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारावरून महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेले काँग्रेस आणि ठाकरे गट आमनेसामने आले आहेत. सांगली मतदारसंघ जागा वाटपात आपल्याला मिळावा यासाठी काँग्रेस नेत्यांनी सगळे प्रयत्न केले होते, मात्र सांगली जिल्ह्यातील नेते माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम विशाल पाटील यांनी दिल्लीलाही फेऱ्या मारल्या होत्या, पण उद्धव ठाकरे सांगलीच्या जागेवर ठाम राहिल्यानं काँग्रेसला सांगलीची जागा सोडावी लागली. सांगली हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ, पण सांगलीची जागा शिवसेनेला गेल्यानं विशाल पाटील यांना अखेर बंडखोरी केली. महाविकास आघाडीचा मेळावा सुरू असतानाच विशाल पाटील यांनी गाजावाजा न करता उमेदवारी अर्ज दाखल केलाय. काँग्रेसची मते विशाल पाटलांना मिळाली तर याचा थेट फटका ठाकरे गटाला चंद्रहार पाटील यांना बसू शकतो असं बोलल्या जात आहे. अर्थात विशाल पाटलांच्या बंडखोरीमुळे भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांना लाभ होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. त्यामुळे विशाल पाटलांचे बंड थोपावण्यास काँग्रेस आणि मित्रपक्ष कोणती भूमिका घेतात हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. विशाल पाटलांच्या बंडावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आघाडीत सर्वांचं समाधान होत नाही. सांगलीच्या जागेसाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न केला, पण शेवटी मैत्रीत किती ताणायचं हा प्रश्न निर्माण होतो. महाविकास आघाडीपेक्षा महायुतीत जास्त भांडणं चालू आहेत, त्यामुळे सांगलीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत करण्यात येईल असं वातावरण आम्ही निर्माण करू असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला. असला तरी अंतर्गत चालू असलेला वाद नजरेआड करता येणार नाही. काय असेल सांगली लोकसभा निवडणुकीचा परिणाम आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.